भवनामध्ये आम्ही 4 वर्ष मुली झाला परंतु शासन हे रेटिंग करता कोणाचा आहे लोकांचे त्यामध्ये अनेक म्हणजे वाडे समाधी चालू करतात नंतर गोष्टी वाढू इच्छित आहे तेव्हा त्या दिवशी त्यांचं मौन असतं म्हणून असे आणि ते जाऊ दे तो त्यांचा वयाची मागे पण नसताना पण बोलतात ना म्हणून हे एकंदरीत तुम्हाला त्रास देण्याचं कट कारस्थान आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी हे चाललंय तुमच्याच इथे नाही बघितलं तर महापालिका नगरपालिका निवडणुका 2 वर्ष झाले घेतल्या नाही प्रशासक नेमले त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण कोळमल्या कोलॅप्स झाल्या म्हणून आता काँग्रेस गरजेचं आहे. तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण आणि BJP. काँग्रेस असताना एकंदरीत लोकांबद्दल तळमळ होती लोकांचे विषय ऐकायची मानसिकता होती पण ह्याचं काय नाही ह्यांचा हम बोलेसो कायदा अशी एक प्रकारची ह्यांची मानसिकता आहे हुकुमशाहीची मानसिकता आहे दमदाटी करण्याची मानसिकता आहे लोकांमध्ये उतरून लोकांची लोकांचं मन ऐकून घेऊन लोकांची त्या पद्धतीत काम करणं हे भाजपचं कधीच ते त्या प्रकारची कार्यपद्धत नाही आहे म्हणून काँग्रेस महत्त्वाचा आहे. आणि तुमची लेख या नात्याने मी शब्द देते की मी हा प्रश्न हा विषय सोडवणारच. आज प्रणिताताई देखील इथे आहेत भगीरथ दादा आहेत आणि आत्ताच नानांचा उल्लेख या ठिकाणी केलं की नानांनी त्यावेळेस कॉरिडॉरच्या विरोधात संघर्ष केलेला पण आपण त्यांचा संघर्ष तो वाया जाऊ देणार नाही आणि आम्ही सगळे खंबीरपणे तुमच्यासोबत आहोत पण परिवर्तन अटल आहे परिवर्तन घडून आणणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जर आपल्याला कॉरिडॉर नको येतो कारण का तुम्हीच आता तुमच्या बोलण्यामध्ये आलं की जे सत्ताधारी आहे ते कॉरिडॉर करण्यात च्या पक्षात आहे हो म्हणून आपल्याला सत्ता बदलशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे एवढं या ठिकाणी सांगते आणि आपण सगळे आलात त्याबद्दल मनापासून छोटीशी बैठक आयोजित केली उपस्थित रवींद्र मुळेजी श्रीनिवास उपळकरजी सिद्धनाथ कोरेजी संगीताताई पवारजी बाळासाहेब देवकरजी विनय वनारेजी अविनाश वाळकेजी लंकेश मुरारेजी गणेश लंकेजी पूजाताई पांढरेजी उपस्थित सर्वच संदीप पाटीलजी आदित्य पत्तेकुरकरजी उपस्थित सर्वच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे सर्व पदाधिकारी हा कॉरिडॉर सर्व व्यापारी बंधू हा कॉरिडॉरचा प्रश्न मला माहिती आहे काही दिवसापूर्वी कुलकर्णी दादा आणि आपण सगळे मला भेटायला आलेला आणि जेव्हा दर्शनासाठी आलेली तेव्हा पण आपण हा विषय माझ्या कानावर घातला. नक्कीच ज्या संघर्षातून तुम्ही इथे काम करत आहात त्याची जाणीव आहे आणि सरकारचं नेहमी नमस्कार बसा आणि सरकारचं नेहमी धोरण जे आहे ते चुकीचं आहे किंवा एकीकडे सरकार तुम्हाला एक सांगते आणि दुसरीकडे खोटं सांगण्याचा प्रयत्न करते तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते हे तर ते 10 वर्षापासून करत आहे तर ते काही नवीन नाही आपल्याला माहिती आहे की हे सरकार फसवा सरकार आहे आणि कॉरिडॉर जे इथे राहणारी जे लोकं आहेत व्यापारी असतील राहणारी लोकं असतील त्यांच्या जे मनात आहे तेच झालं पाहिजे. एक वन साइडेड म्हणजे एकतर्फी निर्णय जर सरकार घेत असेल तर तो लोकशाहीच्या विरोधातला निर्णय आहे. तुम्ही मला सांगितलं उदाहरण की आधी पालकमंत्री म्हणाले की मी करतो आणि मग नंतर ते म्हणाले की तुम्हाला लोकांची मानसिकता तयार करायची कॉरिडॉर बनवायला हे साफ चुकीचं आहे आणि इथे जे लोकांना पाहिजे कारण लोकांची खूप एक तळमळ आहे की अनेक वर्षापासून तुम्ही इथे व्यापारी आहात घरं आहेत आणि ती खरी ते शोभा आहे मंदिराची तसं बघितलं तर मंदिराच्या परिसराची वाड्याची असेल आजूबाजूचे सर्व इमारतींची असेल आणि जर हेच काढून आज तुमच्या मनाविरुद्ध आणि तुम्हाला जर वाऱ्यावर सोडत असेल तर ते साफ चुकीचं आहे आणि तुमची जी भूमिका आहे त्या भूमिका सोबत मी आहे माझं समर्थन आहे तुमच्या भूमिकेला आणि जो काही त्यासाठी संघर्ष करावा लागेल तुम्ही एकटे नाही आहात मी आहे तुमच्यासोबत हे कधीच विसरू नका. आता हे सगळं ह्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घडत आहे आणि आता मला अर्थात हा विषय कळला आहे. अवघ्या 3-4 दिवसात आता निवडणूक आहे आणि पंढरपूर शहरामध्ये बैठकी आज आयोजित केल्या त्या अनुषंगाने देखील
तुम्हाला माहिती आहे की जे सत्ताधारी आहेत ते दुतोंडी आहेत, आणि म्हणून एक काँग्रेस पक्षाची आता गरज आहे. मी काम करते, कामाशिवाय दुसरं मी काही करत नाही. 15 वर्ष मी आमदार आहे आणि आज लोकसभेची निवडणूक लढत आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपण ठामपणे कॉरिडॉरसाठी तरी काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या सोबत कॉरिडॉरच्या आपण उभं राहा. एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा, पुढची सगळी लढाई मी समर्थपणे, कारण का मागचे 2 खासदार हे सक्षमरित्या काय शून्यरित्या मांडूच शकले नाही तुमचे विषय लोकसभेमध्ये. कॅडरची मीटिंग होती तर खासदार साहेबांना आम्ही प्रश्न विचारला की कॅडरला कुणी मागणी केली आहे, तर कॅडर चिट्टीले की माझं मन वृत्त आहे, मी काय बोलू शकत नाही. खासदार आता आम्हाला तुम्ही आम्हाला भेटला आता लोकसभेत पण जेव्हा